हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला व्हेज चाउमिनची रेसिपी बनवून दाखवणार आहे। एकदम झटपट बनते आणि चवीला खूपच छान लागते। माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आवडली तर लाईकचं बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका। प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा रेसिपीजच्या अपडेटसाठी। तर चला तर मग आता आपण रेसिपीची साहित्य आणि कृती बघूया। आता आपण एका कढाईमध्ये पहिले नूडल्स शिजवून घेणार आहोत। त्याच्यासाठी 2 ते 3 कप पाणी आपल्याला एका कढाईमध्ये टाकून घ्यायचं आहे। 1 पॅकेट नूडल्स इथे आपल्याला करायचे आहेत, त्याच्यासाठी मी 2 कप पाणी टाकलेलं आहे। 2 चमचे आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे नूडल्स चिटकणार नाही। चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मीठ आणि तेल त्या पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे, खूप अगदी उकळायचं नाही आहे। हाय फ्लेम वरती याला आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे पाणी आणि मग याच्यात नूडल्स टाकणार आहोत। तुम्ही बघताय की थोडंसं उकळलेलं आहे, तर मी एक पूर्ण नूडल्सचं पॅकेट टाकलेलं आहे, त्याला आपल्याला तोडायचं नाही आहे। 1 मिनिट आपल्याला त्याला गरम पाण्यात ठेवायचं आहे। गरम पाण्यात 1 मिनिट त्या नूडल्स राहिल्यानंतर त्या व्यवस्थित सेपरेट होऊन जातात, तर अशा प्रकारे आपण त्याला अजून फोर्क आणि स्पूनने थोडं सेपरेट करून घेणार आहोत। आणि ह्या नूडल्सला आपल्याला मीडियम स्पीड वरती साधारण 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। खूप अगदी स्टिकी नाही बनवायचे आहेत, थोड्याशा हाफ डन ठेवायच्या आहेत आपल्याला। आता या नूडल्स आपल्या रेडी झालेल्या आहेत, तर आपण इंडक्शन बंद करून देणार आहोत। गॅसवर जर करत असेल तर लगेचच आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि अशा प्रकारे एका स्ट्रेनरमध्ये ते काढून घ्यायचे आहे। पाणी त्याचं व्यवस्थित ड्रेन करून अशा प्रकारे स्ट्रेनरमध्ये काढायचे आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लगेचच थंड पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मग ते चिटकणार नाही। खाली मी त्याच्या एक बाउल ठेवलेला आहे अशा प्रकारे, म्हणजे मग ते पाणी त्याच्यात जाईल। तर या नूडल्स आपल्या आपण साईडला ठेवून आपली पुढची कृती करणार आहोत। त्यासाठी एका कढाईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा क्रश आलं लसूण टाकायचं आहे। अगदी मी छान असं त्याला व्यवस्थित क्रश करून घेतलेलं आहे, तुम्ही बारीक बारीक चिरून घेतलं तरीही चालेल। आणि या आल्या आणि लसणाला थोडंसं आपल्याला तेलात तळून घ्यायचं आहे। थोडंसं क्रिस्पी जरी केलं तरीही खूप छान लागतं, खाताना एकदम टेस्ट छान लागते। त्यानंतर तुम्ही बघताय की इथे मी गाजर, कांदा, सिमला मिरची आणि कोबी अशा प्रकारे लांब लांब चिरून घेतलेली आहे। एकदम पातळ पातळ लांब लांब चिरून घेतलेलं आहे, ते आपण याच्यात टाकून घेणार आहोत। त्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये या सर्व भाज्या आपल्याला मिक्स करून टाकायच्या आहे। आपल्याला कांद्याची पात पण घ्यायची आहे, पण ती आत्ता नाही टाकायची आहे, एकदम शेवटी आपल्याला लागणार आहे ती। व्यवस्थित ह्या भाज्या मिक्स झाल्यानंतर हाय स्पीड करायचं आहे आणि हाय स्पीड मध्ये अगदी 2 मिनिटं याला आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर सोया सॉस टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये। स्पीड आपल्याला आता कमी ठेवायचा आहे सॉस टाकण्याच्या वेळेस। टोमॅटो सॉस टाकायचा आहे, आपल्या आवडीनुसार आपण टोमॅटो सॉस टाकू शकतो। शेजवान चटणी टाकायची आहे आपल्याला साधारण 1/2 चमचा। थोडंसं ब्लॅक पेपर पावडर स्प्रिंकल करायचे आहे। आता हे सर्व सॉसेस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मी याच्यामध्ये शेजवान सॉस वापरलेला आहे म्हणून मी चिली सॉस नाही टाकलेला आहे, नाहीतर ते जास्ती स्पायसी होऊन जाईल। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकला तरीही चालेल। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण ज्या उकडलेल्या नूडल्स घेतल्या होत्या त्या आपण याच्यात टाकणार आहोत। एकदम व्यवस्थित मोकळे मोकळे झालेलं आहे थंड पाणी टाकल्याने। चवीपुरता मीठ आपल्याला लगेचच टाकून घ्यायचं आहे आणि मग आता याला आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण त्या भाज्या आणि सॉस हे नूडल्सला व्यवस्थित लागून जायला पाहिजे अशा प्रकारे। एकदम मस्त दिसत आहेत आणि चवीला तर एकदमच छान लागतात। त्यानंतर कांद्याची पात आपल्याला टाकायची आहे, बारीक बारीक चिरून आणि धुवून घेतलेली आहे मी, आणि थोडी आपल्याला वरतून सजावटीसाठी ठेवायची आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे या नूडल्स। कांद्याची पात शेवटी टाकल्यानंतर ती दिसायलाही खूप छान दिसते, एकदम छान अशी हिरवीच राहते, म्हणून आपण ती शेवटीच टाकणार आहोत।
आता ह्या नूडल्स मिक्स झालेल्या आहेत आणि रेडीही झालेल्या आहेत. कांद्याची वाट टाकल्यानंतर ह्याला आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचा आहे. तुम्ही बघताय की एकदम मस्त आणि टेस्टी आपल्या ह्या नूडल्स रेडी झालेल्या आहेत. एकदम छान मोकळ्या मोकळ्याही झालेल्या आहेत. तर आता ह्या नूडल्सला आपण सर्विंग प्लेट वरती काढून घेणार आहोत. सर्व करण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि तुम्ही बघताय की एकदम टेस्टी आणि एकदम मस्त दिसत आहेत ह्या नूडल्स. चवीला तर खूपच छान लागतात आणि बनतात पण एकदम झटपट, काही जास्त वेळ लागत नाही. थोडस गार्निशिंग साठी आपण वरतून स्प्रिंग ऑनियन टाकणार आहोत आणि ह्या एकदम टेस्टी अशा नूडल्स आपल्या रेडी झालेल्या आहेत. माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर आवडली तर लाईकचं बटन क्लिक करायला विसरू नका. माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा रेसिपीजच्या अपडेटसाठी.